You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. आज शिवगाव येथे माझ्याकडे बरेच नागरिक आलेले आहेत, एक 150-200 लोक आलेले आहेत. या लोकांचा अतिशय गंभीर प्रश्न आहे की या लोकांना शेअर मार्केट हा विषय दाखवला जातो, मात्र गावातील काही अगदी निकटवर्तीय नातेवाईक, ओळखीचे लोक, मित्रमंडळी या लोकांनी शेअर मार्केटच्या नावाखाली पतसंस्था ओपन केल्या आणि त्या पतसंस्थेतून तुम्हाला 10%, 8%, 5% रिटर्न आम्ही देऊ या पद्धतीने लोकांची खूप जवळीक साधून फसवणूक केलेली आहे. तर त्याविषयी बरेच काही लोक आहेत. जवळजवळ जर सर्वे केला तर शिक्षक मंडळी, 700 शिक्षक मंडळी आहेत प्राथमिक शिक्षणाच्या इथे, तर 700 पैकी 135 शिक्षक मंडळींचे पैसे अडकलेले आहेत. आणि अगदी गावखेड्यातील शेतकरी, दुग्ध व्यावसायिक आणि अगदी मोलमजूर या लोकांचेही 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख अशा पद्धतीने, ज्याच्या पद्धतीने ज्याच्याकडे पैसे अवेलेबल असतील, आणि काही लोकांकडे तर ते पैसे स्वतःकडे नाहीत, त्यांनी नातेवाईकांचे, मित्रमंडळींचे गोळा केले, काहींनी कर्ज काढले, काहींनी 3% बँकेतून काढले, प्रायव्हेट सावकाराकडून काढले, जमिनी विकल्या, बचत गटचे पैसे काढले, आणि त्या माध्यमातून त्यांना असं वाटलं कुठेतरी आपल्याला अपेक्षित काहीतरी परतावा भेटतोय, आपल्याला फायदा होतोय, आणि या अपेक्षेने त्यांनी ते पैसे त्या लोकांकडे जमा केलेले आहेत. त्याच्यात जवळजवळ 130 ट्रेडर्स, म्हणजे ट्रेडिंग नावाने त्यांनी या लोकांची फसवणूक केली, कंपनीच्या नावाने फसवणूक केलेली आहे, पतसंस्थाचे रजिस्टर्ड आहेत काही लोकांचे, या पद्धतीने त्यांनी पैसे लाटलेले आहेत आणि ते आता पळून गेलेले आहेत. या लोकांची प्रत्येकाची फसवणूक झालेली आहे. त्या फसवणुकीमध्ये या लोकांना जेव्हा मी चर्चा केली तेव्हा चर्चेमध्ये असं आढळून आलं की यांनी कंप्लेंट देताना बऱ्याच प्रमाणात दिरंगाई आढळून आली, त्यांना थोडंसं मदतीचा किंवा एक आधाराचा सूर कुठे सापडला नाही, आणि त्यामुळे आपल्याला त्यांचे प्रश्न ऐकून जाणून त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढावा लागेल. कारण शेअर मार्केट हे स्वतःचं डिमॅट अकाउंटवरती माणूस स्वतः करू शकतो, पण दुसऱ्याचे पैसे आपल्याकडे घेऊन त्याचे काहीतरी पर्सेंटेज देतो ही म्हणजे निव्वळ फसवणूक आहे. ज्या व्यक्तीला त्यातलं नॉलेज जरी असलं आणि नॉलेज जरी नसलं तरी पण हे गावखेड्यातले लोक आहेत, यांना त्याबाबत काहीच ज्ञान नव्हतं. या लोकांनी पूर्णपणे फसवणूक केलेली आहे. लोकांनी बऱ्याच प्रमाणात माझ्याकडे पुरावे दिलेले आहेत, तर मला हा प्रश्न सगळ्यांनाच विचारायचा आहे. जे आता सत्ताधारी पक्ष आहे, सरकार आहे, जर एखादा आरोपी असेल, एखादी चोरी जरी झाली तरी माणूस 1-2 दिवसात आरोपी पकडून आणतो, तर एवढं मोठं धाडस, म्हणजे लाखो रुपये या लोकांनी लोकांचे लाटून हे लोक आज 3 महिने झाले पोलीस प्रशासनाला सापडत नाहीयेत, तर याचा अर्थ आम्ही काय काढायचा आणि या गोष्टीचा अर्थ काय निघतो की आपला सत्ताधारी पक्ष आहे, सत्ता त्या पक्षाची आहे, तर आमदारही त्यांचाच आहे, तर याच्यामध्ये कुठेतरी मला हे आढळून येत आहे की या गोष्टीची दिरंगाई. आणि या लोकांचं असं म्हणणं आहे की या लोकांना जे पण या लोकांनी फसवणूक केलेली आहे यांच्यावरती कुणाचं तरी वरद हस्त आहे, आणि त्यांच्या मिलीभगतमध्ये ह्या प्रचंड लोकांची गावाची गाव उद्ध्वस्त केलेली आहेत, कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. म्हणजे जर बारीक विचार केला तर लोकांना आता राहण्याचा आणि जगण्याचा प्रश्न आहे. बरोबर आहे, उपोषणाच्या स्थळी मी पण भेट दिली, मी पण त्यांना पाठिंबा दिला, कारण हे सगळे माझे गावातले माझे बंधू आणि बांधव भगिनीच आहेत, त्यांचा जो प्रश्न आहे तो माझा प्रश्न आहे. आणि कुठल्याही पद्धतीने राजकीय गोष्टीचा वापर करण्यापेक्षा एक सामाजिक भान आणि माझ्या लोकांचे काय प्रश्न आहेत, त्यांना मी त्यांच्या अडचणीमध्ये कशी मदत करू शकतो यावरती गांभीर्याने मी या प्रश्नावरती पाऊल उचलणार आहे. आणि त्या ठिकाणी मला काहीही त्रास झाला किंवा माझ्या लोकांना जर काहीही त्रास झाला, काही जणांना धमक्या वगैरे येत आहेत, अक्षरशः गुंड पाठवले जात आहेत, बऱ्याच गोष्टी मला कानावर आलेल्या आहेत, तर त्याचे पुरावे देऊन मी प्रशासनाला आणि सरकारला हा प्रश्न विचारू इच्छिते की आपली लोकशाही आणि स्वातंत्र्य आत्ता फक्त नावापुरतंच राहिलं आहे का? माझं गाव खेड्यातलं जर माणूस सुरक्षित नाही, जर त्याची आर्थिक त्याची सगळीकडून कोंडी आहे, माझा शेतकरी बाणाला भाव नाही, त्याला इथे कसल्याच पद्धतीने रोजगाराची संधी नाही, शेवगाव पातळीमध्ये जर बारीक विचार केला तर मूळतः लोक या गोष्टीकडे वळाले कसे, त्याचा आपण जर बारीक विचार केला तर आपल्या गावामध्ये रोजगार नाही, आपल्या गावामध्ये शेतीवरती सगळ्यात जास्त माणूस अवलंबून आहे, काही ठिकाणी पाणी आहे, काही ठिकाणी ड्राय वेदर आहे, त्याच्यामुळे लोकांना उपजीविकेचे साधन आहेत. भावानं जर आपल्याला इथे MIDC असते, आपल्याला इथे पाणी पाट पाणी व्यवस्थित असतं, आपल्या शेतीला माल असता, मालाला भाव असता, आपल्या इथे सुबत्ता असती,
तर माझा बांधव या रस्त्याला गेलाच नसता आणि या पद्धतीने फसलाच नसता. माझी सरकारकडे ही विनंती आहे की माझ्या शेवगाव पातळीमध्ये माझ्या युवकांना, माझ्या महिलेला, माझ्या बांधवांना न्याय मिळायला पाहिजे, त्यांना रोजगार मिळायला पाहिजे. आज या 10-10 वर्ष लोक मागे गेलेले आहे, कुणी खरी त्यांची अमाऊंट सांगायला तयार नाही. कारण बायकोला नवऱ्याची भीती, नवऱ्याला बायकोची भीती, मुलाला वडिलांची भीती. कारण कुठेतरी एका अपेक्षेपोटी ही इन्व्हेस्टमेंट. सर, याच्यामध्ये संसदेमध्ये तुम्ही प्रश्न मांडला आहे, पण आज कित्येक लोकांचं म्हणणं असं आहे की जे आता सत्ताधारी जे लोक आहेत त्यांना फोन केला असता, त्यांचा फॉलोअप केला असता, ते साधे फोनही घेत नाहीत. त्याच्यावरती काहीच प्रक्रिया नाही. त्यांचा मतदारसंघ आहे, त्यांची लोक आहेत, त्यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे, पण ते करत नाही. आणि मी एक खूप सामान्य कार्यकर्ते आहे, आदरणीय शरदचंद्र पवारांची मी खूप छोटीशी कार्यकर्ते आहे. आणि या कार्यामध्ये जेव्हा माझ्या गावामध्ये, माझ्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा काही अशा काही घटना घडतात, तर मी त्याच्यात बोललंच पाहिजे आणि भाग घेतलाच पाहिजे. मुक्कम पोस्ट राक्षी तालुका शेवगाव, शंकर शिंदे यांनी माझ्याहून 1-4 लाख रुपये कापूस शिकल्यानंतर माझ्या संगत संपर्क साधला आणि माझ्याकडे पैसे टाका असं आमच 10% मला दाखवूनशिनी मी 5 लाख रुपये त्यांच्याकडे टाकली. ती माझ्याकडे पावती समक्ष ते पैसे टाकल्यानंतर मला 1-5 पर्यंत महिना येऊपर्यंत माहितीच नाही. 1 महिना नंतर तो जी फरार झाला, त्याचा बी 3 महिने झाले, 4th महिना लागला घराला कुलूपाची. चक्कर जर मारले, किती चक्र मारले, माझे 100 चक्र झाले तरी त्याच्या घराला कुलूप पाहिजे. आणि ते पैसे माझी स्वतः एक शेवगावमध्ये ज्या क्या माणसांवर जमीन आहे स्वतःची, ती जमीन मला सोडायची होती, पण ह्या माणसाने सांगितलं तर मला 10% आम्ही उसमी देतो बा, 1-2-4 महिने पैसे टाका, मला 4 रुपये येतील. ह्या मशीन मी टाकले पैसे, पण नंतर त्यांनी पैसे तर नाहीच दिले, पण तेव्हापासून फोन उचलला नाही. घराला आजार कुलूप पाहिजे तरी पण त्याच्यावर अर्ज पण दाखल केलेले. माझ्याकडे 5 लाखाची पावती पण आहे, त्याला कमीत कमी पुढून आम्ही शोधून शासनाने त्याला आत करावा, एवढी तरी आमची कमी कमी होती. राहणार गदेवाडी, मी एक सामान्य शेतकरी माणूस आहे, माझं काही शिक्षण नाही, काही नाही, अडाणी माणूस आहे. काय झालं साहेब, आमच्याकडे असेच आले एक दिवस हिंडत फिरत, आणि ते म्हणले बाबा की तुम्ही काय काम करता, तर म्हणलं मी शेती मोलमजुरी करतो बा, कसं तर माझं जीविका उपजीविका भागवितो. तर म्हणले आमच्याकडे पैसे टाका, आम्ही तुम्हाला परतावा जास्तीचं देऊ, असं आम्हीच दाखविलं. आता आम्ही काय भळे भावडे माणसं, आम्हाला त्यातलं काय ज्ञान नाही फान. आम्ही आपलं गेलो त्यांच्याकडे पैसे टाकले, पैसे टाकल्याच्या नंतर मग ते म्हणले की या आता महिन्यानी. महिन्यानी गेलो, 2 महिन्यानी गेलो, काही 1-2 महिन्याचं पेमेंट आम्हाला त्यांनी दिलं आहे. आणि नंतर आम्ही त्यांना पाहायला गेलो, शोधायला गेलो, एक गेला पळून, एक लपून बसला आहे, एक गावात असून पळतो आहे, फरार आहेत, आई खाऊ दे ना, बाप भीक मागू दे ना, अशी आमची दयनीय अवस्था करून टाकली. बरं हे मायबाप सरकार वर मगर मस्त बसले, गेंड्याचं कातडीचं सरकार, त्याला काही त्याची चालू नाही. आपण किती गुतवलेले आहे त्या संदर्भात? मी अक्षय मेषक इंगळे याच्याकडं माझे नातेवाईक आणि माझे असे मिळून 8,55,000, साईनाथ कोडे यांच्याकडे माझे 8,40,000, त्यानंतर जो हभप हा लोकांना ज्ञान सांगतो, ज्ञानदेण्याचं काम करतोय, असा माणूस यांनी तर आम्हाला फसवा कहो नाही. त्यांनी सुद्धा आम्ही त्याकडे 27,05,000 रुपये टाकले होते. हे माझे नसून सर्व नातेवाईक, माझे जे काही आप्तेष्ट आहेत यांनी माझ्यावर भरोसा टाकून टाकले होते.